जय हिंद मित्रांनो, स्टडी आय क्यू मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे मयूर मोगरे आणि या व्हिडिओमध्ये आपण जे 300 बेस्ट करंट अफेअर एम सी क्यूज आहे ते बघणार आहोत, जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यातले. आणि स्टडी आय क्यूवर वेगवेगळ्या प्रकारचे पेनड्राईव्ह कोर्सेस अवेलेबल आहे, जसे SSC एक्झाम, बँक एक्झाम, ऑल गव्हर्नमेंट एक्झाम, UPSC एक्झामसाठीसुद्धा. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा studyiq.com तुम्ही व्हिजिट करू शकता. तर सुरू करूयात. त्याआधी काही इन्स्ट्रक्शन्स आहे. जे काही फॅक्च्युअल क्वेश्चन्स राहणार ते आपण लवकर लवकर घेऊ, कारण 300 करंट अफेअर्स, 300-400 करंट अफेअर्स आपल्याला कवर करायचे आहे क्वेश्चन्स. तर आपण फास्ट जाऊयात आणि जिथे समजवण्याची गरज असेल तिथे मी तुम्हाला समजवेल. जिथे कुठे फॅक्च्युअल क्वेश्चन्स असेल तिथे आपण लवकर लवकर पुढे जाऊयात, ठीक आहे. आणि त्यानंतर जे काही क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन तुम्ही वाचा, पॉज करा, त्याचा ॲन्सर द्या. त्यानंतर जेव्हा मी ॲन्सर सांगेल त्यानंतर तुम्ही चेक करा की तुमचे किती बरोबर आहे किती नाही, ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, जेणेकरून तुमचा जे स्कोर आहे ते दुसरे मुलंसुद्धा बघू शकतील. तर सुरू करूयात. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, विच क्रिकेटर हॅज बिकेम द फर्स्ट इंडियन टू हिट मोर दॅन 200 सिक्सेस इन ODI क्रिकेट. ODI क्रिकेटमध्ये, वन डे इंटरनॅशनलमध्ये, कुठला असा बॅट्समन आहे ज्यांनी 200 जास्त सिक्सेस मारण्याचा एक रेकॉर्ड बनवलेला आहे? तर याचं उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. त्यानंतर नेक्स्ट आहे, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ नेक्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया. चीफ इलेक्शन कमिशनर जे आहे, आता पॉलिटीमधून चीफ इलेक्शन कमिशनरच्या बाबतीत जे काही असतील ते सगळं तुम्हाला बघावं लागेल की अपॉइंट कोण करतं, अपॉइंट कशाप्रकारे केलं जातं, काय काय क्वालिफिकेशन्स आहे, त्यानंतर रिटायरमेंट कधी होत असतं, ते सगळं पॉलिटीचा भाग आहे. लक्ष्मीकांत पुस्तकातून तुम्ही वाचून घ्या. तर कोण अपॉइंट झालेला आहे चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? तर आहे अचल कुमार ज्योती. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच स्टेट हॅज सेट रेकॉर्ड बाय प्लांटिंग 6 crore सॅपलिंग्स इन अ डे. म्हणजे 6 crore सॅपलिंग्स जे आहे ते कुठल्या स्टेटनी लावलेले आहे आणि त्याचा रेकॉर्ड बनवलेला आहे? तर स्टेटचं नाव आहे मध्य प्रदेश. आता हे फॅक्च्युअल आहे तर समजवण्यासारखं काही आहे नाही. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ IPS ऑफिसर? आता जे IPS ऑफिसर आहे त्यांचं नाव इथे सांगायचं आहे. आता कोण आहे, तर फ्रॉम कुठून आहे, ते तेलंगणामधून आहे. हू हॅज वन 2017 ट्रॅफिकिंग इन पर्सन TIP रिपोर्ट हिरोज अवॉर्ड. TIP रिपोर्ट हिरोज अवॉर्ड जे आहे ते कोणाला मिळालेलं आहे, जे तेलंगणाचे आहे आणि IPS ऑफिसर आहे, ठीक आहे, फ्रॉम US डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स. तर त्यांचं नाव आहे महेश मुरलीधर भगवत. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच स्टेट हॅज बिकेम द लास्ट टू अडॉप्ट द रिझॉल्युशन फॉर इम्प्लिमेंटिंग गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जे आहे ते इम्प्लिमेंट झालेलं आहे, तर कुठला असा लास्ट स्टेट आहे ज्यांनी अडॉप्ट केला आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स? तर तो आहे जम्मू अँड काश्मीर. त्यानंतर व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया आउट ऑफ 165 नेशन्स इन सेकंड ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स. आता सेकंड ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स जे आहे त्यामध्ये भारताचा रँक किती आहे? तर किती नेशन्सनी पार्टिसिपेट केलं होतं, 165 नेशननी पार्टिसिपेट केलं होतं. रिलीज कोण करतात याला? तर इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ITU रिलीज करतात. आणि त्यानुसार भारताचा रँक किती होता? तर 23rd रँक. त्यानंतर विच स्पेस एजन्सी रिसेंटली लॉन्च इंटेलसॅट 35E सॅटेलाईट इन टू स्पेस. आता सॅटेलाईटचं नाव इथे दिलेलं आहे, काय आहे? इंटेलसॅट 35E. तर कुठल्या स्पेस एजन्सीनी हे लॉन्च केलं आहे? तर आहे SpaceX. त्यानंतर नेक्स्ट आहे, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसेंटली लॉन्च नॅशनल बायोफार्मेक्युटिकल मिशन विथ कॉर्पस ऑफ. कुठल्या कॉर्पसनी, किती जे बजेट आहे त्यांनी ते लॉन्च केलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने? तर याचं उत्तर आहे $250 million. त्यानंतर आहे, हू आर टू इंडियन अमेरिकन्स विच वर ऑनर्ड विथ द प्रेस्टिजियस ग्रेट इमिग्रंट ॲन्युअल अवॉर्ड ऑन 4 July. आता अवॉर्डचं नाव काय आहे? द ग्रेट इमिग्रंट्स ॲन्युअल अवॉर्ड. याचं नाव आहे केव्हा दिलं गेलेलं आहे? 4 July दिलं गेलेलं आहे. तर कुठल्या दोन इंडियन अमेरिकनला हे मिळालेलं आहे? तर याचं उत्तर आहे शंतनू नारायण अँड विवेक मूर्ती. त्यानंतर नेक्स्ट आहे, राजकिरण रायजी हॅज अज्युम्ड चार्ज ॲज मॅनेजिंग डिरेक्टर अँड CEO ऑफ. आता हे जे आहे राजकिरण रायजी यांना कशाचं मॅनेजिंग डिरेक्टर अँड CEO बनवलं गेलं आहे? तर याचं उत्तर आहे युनियन बँक ऑफ इंडिया. त्यानंतर नेक्स्ट आहे, विच युनिव्हर्सिटी हॅज डिसाइडेड टू एक्झाम ट्रान्सजेंडर स्टुडंट्स फ्रॉम पेमेंट ऑफ फीस फ्रॉम दिस अकॅडमिक इयर. आता कुठल्या युनिव्हर्सिटीने जे ट्रान्सजेंडर स्टुडंट असतात त्यांना फीमध्ये माफी दिलेली आहे, ठीक आहे? आता याचं उत्तर आहे IGNOU. त्यानंतर नेक्स्ट आहे, AIIB हॅज अप्रूव्ड अ लोन ऑफ हाऊ मच अमाऊंट टू बिल्ड ॲक्सेस रोड टू 4
4000 विलेज इन गुजरात. आता जे 4000 विलेज आहे गुजरातमध्ये ए आय आय बीनी अप्रूव केलेलं आहे लोन. कितीचं लोन अप्रूव केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे 329 मिलियन USD. त्यानंतर आहे विच टीम वन एशियन स्नूकर चॅम्पियनशिप हेल्ड इन बिश्केक. आता हे जे आहे इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप जे आहे ते कुठल्या टीमनी जिंकलेली आहे? तर याचं उत्तर आहे इंडिया. आता इथे फोटो तुम्ही बघू शकता इथे. त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग ह्या लॉन्च्ड $100 मिलियन फंड फंडामेंटम. तर आता इथे आहे विच ऑफ द फॉलोइंग ह्या लॉन्च्ड, कोणी लॉन्च केलेलं आहे फंडामेंटम, ठीक आहे. आता हे कितीचं आहे? तर $100 मिलियन. तर कोणी कोणी लॉन्च केलेलं आहे? तर नंदन निलेकानी अँड संजीवन अग्रवाल. त्यानंतर नेक्स्ट आहे हू रिलीज द बुक, प्रेसिडेंट प्रणब मुखर्जी अ स्टेट्समॅन. आता हे जे बुक आहे बुकचं नाव काय आहे? तर प्रेसिडेंट प्रणब मुखर्जी अ स्टेट्समॅन. हे कोणी लॉन्च केलेली आहे बुक? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. त्यानंतर आहे हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ न्यू चीफ ऑफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. आता नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स जे आहे, आता हे कशासाठी असते? डिझास्टर जे आहे डिझास्टरचं रिस्पॉन्स कशा प्रकारे दिल्या जातं त्यासाठी आणि किती फास्ट दिल्या जातं त्यासाठी हे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर हे जे आहे कोणाला अपॉइंट केलं गेलेलं आहे न्यू चीफ? तर याचं उत्तर आहे संजय कुमार. त्यानंतर नेक्स्ट आहे विच एन जी ओ बेस्ड इन पुणे हॅज बीन अवॉर्डेड UNDP's इक्वेटर प्राईज. आता कुठली एन जी ओ आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, बेस्ड इन कुठे आहे? तर पुणेमध्ये. पुणे कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. हॅज बीन अवॉर्डेड UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम इक्वेटर प्राईज. कुणाला मिळालेलं आहे, कुठल्या एन जी ओला? तर स्वयं शिक्षण प्रयोग. त्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑफ द टू कम्युनिटीज एक्सचेंज आर गोइंग टू मर्ज टू क्रिएट इंडियाज थर्ड बिगेस्ट कम्युनिटी एक्सचेंज. आता जे कम्युनिटी असतात कम्युनिटी एक्सचेंज, आता यामध्ये कुठले असे दोन कम्युनिटी एक्सचेंजेस आहे ते मर्ज होणार आहे. मर्ज म्हणजे काय? एकत्रित होणार आहे. आता ते काय क्रिएट करणार आहे? थर्ड बिगेस्ट कम्युनिटी एक्सचेंज. तर याचं उत्तर आहे 4 & 1, म्हणजे काय? इंडियन कम्युनिटी एक्सचेंज आणि नॅशनल मल्टी कम्युनिटी एक्सचेंज हे दोन मर्ज होऊन थर्ड बिगेस्ट कम्युनिटी एक्सचेंज जे आहे ते बनणार आहे. त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक ADB हॅज कमिटेड अ लोन ऑफ $220 मिलियन फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ रोड्स इन. आता एशियन डेव्हलपमेंट बँक जे आहे त्यांनी लोन दिलेलं आहे $220 मिलियन आणि कशासाठी? तर रोड जे आहे रोडची इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे त्यासाठी. तर कुठल्या राज्यासाठी दिलेलं आहे? तर राजस्थानसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन टर्म्स ऑफ मनी पार्क्ड बाय इट्स सिटिझन्स विथ स्विस बँक बाय द एंड ऑफ 2016. आता 2016 एंडपर्यंत भारताचा रँक किती आहे जे मनी पार्क केल्या जातं, मनी जे आहे ते स्टोअर केलं गेलेलं आहे स्विस बँकमध्ये, तर भारताचा रँक किती आहे? तर 88 आहे. त्यानंतर ह्युमन राईट चॅम्पियन सिमन वेल हू रिसेंटली पास्ड अवे हेल्ड फ्रॉम. आता हे कुठले आहे जे ह्युमन राईट चॅम्पियन सिमन वेल आहे हे कुठले आहे? तर हे आहे फ्रान्सचे. त्यानंतर आहे फाउंडेशन स्टोन ऑफ इंडियाज लार्जेस्ट ग्लोबल सिल्क पार्क वॉज रिसेंटली लेड इन. आता जे फाउंडेशन स्टोन आहे जे फाउंडेशन सेट केलं गेलेलं आहे कशाचं? इंडियाज लार्जेस्ट ग्लोबल स्किल पार्क. हे कुठे फाउंडेशन स्टोन जे आहे ते केलं गेलेलं आहे? तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. त्यानंतर आहे द्री फेस्टिवल ऑफ अप्टानी कम्युनिटी वॉज रिसेंटली सेलिब्रेटेड इन. आता हे जे आहे अप्टानी कम्युनिटी आहे, आता हे ड्री फेस्टिवल ते सेलिब्रेट करतात. आता हे कुठल्या राज्यात राहतात? तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. विच स्टुडंट सायंटिस्ट कनेक्ट प्रोग्राम वॉज रिसेंटली लॉन्च इन न्यू डेली. विच स्टुडंट सायंटिस्ट कनेक्ट प्रोग्राम, आता हे जे आहे जे प्रोग्राम आहे हे कुठल्या स्टुडंट सायंटिस्टनी लॉन्च केलेलं आहे, ठीक आहे, न्यू डेलीमध्ये? तर जिज्ञासा. त्यानंतर इंडिया इज कंडक्टिंग 15-day लॉन्ग जॉईंट मिलिटरी एक्झरसाईज. आता मिलिटरी एक्झरसाईज होत राहतात, जसं तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या प्रकारचे नेव्ही एक्झरसाईज होत राहतात, मिलिटरी एक्झरसाईज होत राहतात. नेव्ही एक्झरसाईज म्हणजे मालाबार, वरुण, हे सगळे. आता इथे कोणती आहे? तर इथे आहे मिलिटरी एक्झरसाईज. मिलिटरी एक्झरसाईजचं नाव काय आहे? तर XX मैत्री 2017 ॲट बलोक इन हिमाचल प्रदेश. विथ विच कंट्री, कुठल्या कंट्रीसोबत? तर याचं उत्तर आहे थायलंड. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडियाज बिगेस्ट फ्रेश वॉटर ॲक्वेरियम वॉज रिसेंटली इनॉग्रेटेड इन विच स्टेट. आता भारताचं जे बिगेस्ट फ्रेश वॉटर ॲक्वेरियम आहे ते कुठल्या स्टेटमध्ये इनॉग्रेट झालेलं आहे? तर याचं उत्तर आहे झारखंड. त्यानंतर नेक्स्ट आहे हाऊ मेनी अग्रीमेंट डीड इंडिया साईन विथ इस्रायल ड्युरिंग PM नरेंद्र मोदी रिसेंट व्हिजिट. आता जे नरेंद्र मोदी साहेब आहे त्यांनी इस्रायलला व्हिजिट केलं होतं,
आता त्यानंतर त्यांनी किती अग्रीमेंट जे आहे तिथे साईन केले होते, तर 7 अग्रीमेंट त्यांनी साईन केले होते. त्यानंतर आहे व्हेन वॉज इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे ऑब्झर्व्ड. आता इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे हा कधी ऑब्झर्व्ड केला जातो, तर याचं उत्तर आहे July 3. त्यानंतर व्हेन वॉज नॅशनल डॉक्टर्स डे ऑब्झर्व्ड. आता नॅशनल डॉक्टर्स डे जे आहे ते कधी ऑब्झर्व्ड केला जातो, तर याचं उत्तर आहे July 1. आता इंजिनियर्स डे कधी सेलिब्रेट केला जातो ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडियाज फर्स्ट युनिव्हर्सिटी ओनली फॉर दलित स्टुडंट इज गोईंग टू बी सेटअप इन विच स्टेट इन 2018. आता भारताची पहिली युनिव्हर्सिटी कोणासाठी, तर ओनली फॉर दलित स्टुडंट, दलित स्टुडंटसाठी एक भारतात एक युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश होणार आहे. ठीक आहे, तर ते कुठल्या राज्यात होणार आहे, तर तेलंगणामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे विच सिटी हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज इंडियाज फर्स्ट वर्ल्ड हेरिटेज सिटी बाय युनेस्को. आता भारतातली कुठली अशी फर्स्ट सिटी आहे जे इंडियाज फर्स्ट वर्ल्ड हेरिटेज सिटी डिक्लेअर झालेली आहे बाय युनेस्को, तर याचं उत्तर आहे अहमदाबाद. 22nd वर्ल्ड पेट्रोलियम काँग्रेस वॉज रिसेंटली हेल्ड इन. आता वर्ल्ड पेट्रोलियम काँग्रेस जी आहे ते 22nd नंबरची, ते कुठे कुठे हेल्ड झालेली आहे, तर याचं उत्तर आहे टर्कीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडिया इज गोईंग टू इम्पोर्ट क्रूड ऑइल फ्रॉम विच कंट्री फॉर द फर्स्ट टाईम. इंडिया जे आहे ते फर्स्ट टाईम जे क्रूड ऑइल आहे आपण कुठून इम्पोर्ट करतो, तो ओपेक कंट्रीजमधून, सौदी अरेबिया, इराण, अशा कंट्रीजमधून आपण इम्पोर्ट करतो. तर आता फर्स्ट टाईम भारत जे आहे ते इम्पोर्ट करणार आहे क्रूड ऑइल. आता कोणत्या कंट्रीमधून इम्पोर्ट करणार आहे पहिल्यांदा, तर USA. आता तुम्हाला माहिती असेल जे क्रूड ऑइलचे जे रेट्स आहे ते कमी झालेले आहे, त्याचं एक कारण म्हणजे USA स्वतः आपलं जे क्रूड ऑइल आहे ते प्रोड्यूस करत आहे आणि ते एक्सपोर्टसुद्धा करत आहे. त्यामुळे त्यांची जी मागणी आहे जे ओपेक कंट्रीमधून ते कमी झाली आहे, त्यामुळे जे किमती आहे ऑइलच्या त्या कमी झालेल्या आहे. आणि नेक्स्ट आहे आता विच ऑफ द फॉलोइंग विलेजेस डीड PM नरेंद्र मोदी अडॉप्ट रिसेंटली अंडर संसद आदर्श ग्राम योजना. आता संसद आदर्श ग्राम योजना या अंतर्गत कुठल्या विलेजमध्ये PM नरेंद्र मोदी साहेबांनी हे अडॉप्ट केलेलं आहे, तर याचं उत्तर काय आहे, तर ककरिया. त्यानंतर नेक्स्ट आहे वी स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अ कोर फ्लॅगशिप प्रोग्राम. आता कोर फ्लॅगशिप प्रोग्राम, आता प्रोग्रामचं नाव काय आहे, तर लाईव्हलीहूड इंटरव्हेन्शन अँड फॅसिलिटेशन एंटरप्रेनरशिप लाईफ. आता लाईफ याचा फुल फॉर्म काय आहे, तर लाईव्हलीहूड इंटरव्हेन्शन अँड फॅसिलिटेशन एंटरप्रेनरशिप. आता इथे एंटरप्रेनरशिप आलं म्हणजे इथे तुम्हाला समजून जाईल की हे कशासाठी असेल, हे बिझनेस ओरिएंटेड असेल. तर हे कुठल्या स्टेटमध्ये झालेलं आहे, तर मेघालयामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे हेल्थ मिनिस्ट्री. आता हेल्थ मिनिस्ट्रीनी लॉन्च केलेला आहे काय, न्यू स्ट्रॅटेजिक प्लान. आता काय कशाचा प्लान आहे हा, विच यूज इयरवाईज इलिमिनेशन टार्गेट फॉर मलेरिया फॉर द नेक्स्ट इयर. आता इथे जे मलेरिया आहे, मलेरियाचं इलिमिनेशन करायचं आहे आपल्याला, तर आता इयरवाईज इलिमिनेशन जे स्ट्रॅटेजिक प्लान आहे ते हेल्थ मिनिस्ट्रीनी लॉन्च केलेलं आहे. तर ते किती वर्षासाठी आहे, तर ते आहे 5 इयर्ससाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडिया इज गोईंग टू इन्व्हाइट लीडर्स फॉर विच रिजनल ऑर्गनायझेशन फॉर रिपब्लिक डे सेलिब्रेशन 2018. आता भारत जे आहे ते इन्व्हाइट करत राहतो वेगवेगळ्या लीडर्सला. आता हे इथे काय झालेलं आहे, इंडिया इज गोईंग टू इन्व्हाइट लीडर ऑफ विच रिजनल ऑर्गनायझेशन. आता वेगळ्या कंट्रीजचे जे आहे जे प्रधानमंत्री किंवा जे राष्ट्रपती असतात त्यांना आपण इन्व्हाइट करतो, पण यावेळेस काय होणार आहे, यावेळेस रिजनल ऑर्गनायझेशन जे असतात जशी SAARC, एशियन ब्रिक्स, SCO असे जे रिजनल ऑर्गनायझेशन आहे त्यांना आपल्या रिपब्लिक डे सेलिब्रेशनसाठी 2018 इंडिया जे आहे ते इन्व्हाइट करणार आहे. आता कोणाला इन्व्हाइट करणार आहे, तर ASEAN जे रिजनल. इंडियन रेल्वे रिसेंटली लॉन्च व्हर्च्युअल सर्व्हर रेल क्लाउड. आता रेल क्लाउड कोणी लॉन्च केलेलं आहे, तर इथे दिलेलं आहे रेल टेलनी. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ ॲप लॉन्च बाय सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. आता CBDT जे आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, त्यांनी एक ॲप लॉन्च केलेलं आहे कशासाठी, टू हेल्प यूजर कॅरी आउट बेसिक टॅक्स रिलेटेड टास्क. आता जे काही बेसिक टॅक्स रिलेटेड टास्क असतात ते कॅरी आउट करण्यासाठी. तर त्याचं नाव काय, त्याचं नाव आहे ऐकर सेतू. त्यानंतर आहे चायना हॅज सेटअप इट्स फर्स्ट ओव्हरसीज मिलिटरी बेस इन. आता चायनानी फर्स्ट ओव्हरसीज मिलिटरी बेस जी आहे ती कुठे एस्टॅब्लिश केलेली आहे, तर जिबौटी. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बिकेम द वर्ल्ड्स यंगेस्ट एवर गल्फ चॅम्पियन बाय विनिंग लेडीज युरोपियन थायलंड चॅम्पियनशिप. आता जे इथे झालेलं आहे लेडीज युरोपियन थायलंड चॅम्पियनशिप, ते कोणी जिंकलेली आहे आणि तो यंगेस्ट एवर गोल्फ चॅम्पियन बनलेला आहे, तर याचं उत्तर आहे अथ्थया तितिकुल. त्यानंतर नेक्स्ट आहे फर्स्ट एवर लंग ट्रान्सप्लांट हे कुठल्या हॉस्पिटलमध्ये रिसेंटली परफॉर्म झालेलं आहे, तर याचं उत्तर आहे PGIMER चंदीगडमध्ये.
त्यानंतर नेक्स्ट आहे ॲज पर रिपोर्ट बाय एफ ए ओ ओ ई सी डी इंडिया इज गोइंग टू बी द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क इन द वर्ल्ड बाय. आता भारत जे आहे ते लार्जेस्ट प्रोड्युसर बनणार आहे मिल्कचा. आता कोणत्या 2026 पर्यंत, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट टू प्रोव्हाइड विमेन अँड इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर द फ्री अंडर प्रोग्राम अंतरा. आता अंतराच्या अंतर्गत कुठला स्टेट फर्स्ट बनलेला आहे ते काय करणार आहे, तर विमेन जे आहे त्यांना इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहे ते देणार आहे फ्रीमध्ये. तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. त्यानंतर नेक्स्ट आहे हु हॅज टेकन चार्ज ॲज सेक्रेटरी ऑफ डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर. आता जे डी ई ए आहे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर ते सेक्रेटरी ॲज अ सेक्रेटरी कुणी चार्ज घेतलेला आहे, त्याचं उत्तर आहे सुभाषचंद्र गर्ग. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ आर एस एस वेबसाईट लॉन्च बाय मध्य प्रदेश चीफ मिनिस्टर शिवराज सिंग चौहान. आता जे मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर आहे शिवराज सिंग चौहान त्यांनी एक व्हॉट इज द नेम ऑफ आर एस एस वेबसाईट. आता आर एस एसची जी वेबसाईट आहे त्याचं नाव काय आहे तिथे, तर याचं उत्तर आहे सेवा गत. त्यानंतर आहे व्हॉट वॉज द थीम ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन डे ऑब्झर्व्ड ऑन July 11. आता July 11 काय सेलिब्रेट केला जातो, तर वर्ल्ड पॉप्युलेशन डे. आता त्याची थीम काय होती, थीम फॅमिली प्लॅनिंग एम्पॉवरिंग पीपल डेव्हलपिंग नेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हिच चायनीज ऑटोमेकर्स हॅज एंटर्ड इन टू MOU विथ द गुजरात गव्हर्नमेंट टू सेटअप अ कार मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी. आता इथे काय आहे, कुठल्या चायनीज ऑटोमेकरनी ते अग्रीमेंटमध्ये आलेले आहे, MOU साईन केलेला आहे कोणासोबत, गुजरात गव्हर्नमेंटसोबत, कशासाठी, टू सेटअप अ कार मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी. कार मॅन्युफॅक्चरिंगची फॅसिलिटी झाली पाहिजे कुठे, हलोलमध्ये, विथ अ इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹2000 crore. तर कुठल्या चायनीज कंपनी ऑटोमेकरनी हे केलेलं आहे, अग्रीमेंट साईन केलेली आहे, तर SAIC मोटर, ठीक आहे. त्यानंतर आहे विच कंपनी हॅज वन द प्राईम मिनिस्टर्स ट्रॉफी. आता कुठल्या कंपनीला प्राईम मिनिस्टर्स ट्रॉफी मिळालेली आहे, कशासाठी, फॉर बिईंग द बेस्ट परफॉर्मिंग इंटिग्रेटेड स्टील प्लांट इन द कंट्री. स्टील प्लांट इन द कंट्री, ठीक आहे, स्टील प्लांट असलेले कोणत्या कंपनीला मिळालेला आहे प्राईम मिनिस्टर्स ट्रॉफी, तर याचं उत्तर आहे टाटा स्टीलला. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हेअर वॉज G20 लीडर समिट हेल्ड रिसेंटली. आता G20 लीडर समिट जे आहे ते रिसेंटली हेल्ड झाली होती, कुठे झाली होती, तर हंबर्गमध्ये झाली होती, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट टू एनॅक्ट अ लॉ अगेन्स्ट सोशल बॉयकॉट इश्यूड बाय कास्ट पंचायत. आता सोशल बॉयकॉट इश्यू, आता हे तुम्ही ऐकलेलं असेल कारण की हे खूप न्यूजमध्ये होतं. तर हे कुठल्या स्टेटनी फर्स्ट स्टेट बनलेलं आहे टू एनॅक्ट लॉ अगेन्स्ट सोशल बॉयकॉट इश्यूड बाय कास्ट पंचायत, तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. त्यानंतर आहे विच कंपनी हॅज बीन कन्फर्ड विथ अ गोल्डन पिकॉक अवॉर्ड. गोल्डन पिकॉक अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे, तर दनफोस इंडिया. त्यानंतर नेक्स्ट आहे विच कंट्री टॉप द मेडल टॅली ॲट द 2017 एशियन ॲथलेटिक चॅम्पियनशिप हेल्ड इन भुवनेश्वर. भुवनेश्वरमध्ये काय झालं होतं, एशियन ॲथलेटिक चॅम्पियनशिप झाली होती. तर कुठल्या कंपनीने टॉप केलं आहे मेडल टॅलीमध्ये, ठीक आहे, तर याचं उत्तर आहे इंडिया. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट हॅज टॉप द लिस्ट इन द कंट्री फॉर हॅविंग इश्यूड ओवर 43 lakh सॉईल हेल्थ कार्ड. सॉईल हेल्थ कार्ड 43 lakh तिथे गेलेले आहे, तर कुठला स्टेट आहे, तर त्याचं उत्तर आहे चंदीगड, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जे ILO आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, कुठे आहे, जनेवामध्ये. तर रिसेंटली कोणाला इलेक्ट केले गेलेलं आहे गव्हर्निंग बॉडीमध्ये, तर यांचं नाव आहे राजीव दुबे. इथे फोटो पण दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर आहे इंडिया अँड बांगलादेश हॅव डिसाइडेड टू कन्स्ट्रक्ट अ ब्रिज ओवर क्वाथ लंग तुईपुई रिवर लोकेटेड इन. आता ही जे रिवर आहे, आता प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतं, ही जे रिवर आहे हे कुठे आहे, जिथे इंडिया आणि बांगलादेश जे आहे ते ब्रिज बनवणार आहे, तर याचं उत्तर मिझोरम आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हेल्थ मिनिस्ट्री रिसेंटली लॉन्च मिशन परिवार विकास. आता मिशन परिवार विकास जे आहे ते हेल्थ मिनिस्ट्रीने केलेलं आहे. आता हेल्थ मिनिस्ट्रीने केलेलं आहे म्हणजे काय, परिवाराचा विकास कशाप्रकारे, तर हेल्थमुळे, हेल्थमध्ये, ठीक आहे. तर यामध्ये 146 डिस्ट्रिक्ट आणि 7 स्टेट जे आहे ते इन्क्लूड केले गेलेलं आहे. टोटल फर्टिलिटी रेट ऑफ 3 and above, ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट हॅज मर्ज्ड विच ऑफ द फॉलोइंग टू मिनिस्टर्स टू फॉर्म MOHUA, ठीक आहे. तर इथे मर्ज कोणत्या याला केले गेलेलं आहे, तर याचं उत्तर आहे अर्बन डेव्हलपमेंट हाऊसिंग अँड अर्बन पॉवर्टी एलिव्हेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट हॅज लॉन्च ई इनर लाईन परमिट प्रोग्राम. आता ई इनर लाईन परमिट प्रोग्राम जे आहे ते कुठल्या स्टेटनी लॉन्च केलेलं आहे, तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. त्यानंतर नेक्स्ट आहे विच इंडियन म्युझिक कंपोजर साऊंड ट्रॅक हॅज बीन शॉर्टलिस्टेड फॉर द वर्ल्ड साऊंड ट्रॅक पब्लिक चॉईस अवॉर्ड. आता वर्ल्ड साऊंड ट्रॅक पब्लिक चॉईस अवॉर्ड जे आहे ते होत असते, त्यासाठी कुठल्या इंडियन म्युझिक कंपोजरचं साऊंड ट्रॅक जे आहे ते शॉर्टलिस्ट केलं गेलेलं आहे, तर ऑबियस आहे
म्हणजे हे कोणी तुक्का पण लावला तरी तो बरोबरच येणार आहे, ए आर रहमान. त्यानंतर नेक्स्ट आहे मंगेश तेंडुलकर, हू रिसेंटली पास्ड अवे वॉज अ नोटेड. आता ते कोण होते जे मंगेश तेंडुलकर आहे ते कोण होते, तर ते होते कार्टुनिस्ट. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग हॅज रिसेंटली बीन ट्रेडमार्क्ड. आता ट्रेडमार्क काय झालेलं आहे रिसेंटली, तर मदर टेरेसाज ब्ल्यू बॉर्डर साडी हे ट्रेडमार्क झालेलं आहे. ट्रेडमार्क म्हणजे काय की एक जसं लँडमार्क असते की म्हणजे ते तुम्हाला घर कुठे आहे तर जवळपास काही असं म्हणजे पॉप्युलर काही सांगा लँडमार्क असते. ट्रेडमार्क म्हणजे काय की जे ट्रेडसाठी म्हणजे एक पर्टिक्युलरली ते खूप फेमस होऊन जातं, तर ते आता हे खूप फेमस झालेलं आहे मदर टेरेसाज ब्लू बॉर्डर साडी. त्यानंतर आहे व्हेन वॉज मलाला डे ऑब्झर्व्ड. मलाला डे कधी ऑब्झर्व केला जातो, तर जुलै 12th. त्यानंतर नेक्स्ट आहे युनियन हेल्थ मिनिस्टर हॅज साईन्ड अन एम ओ यू विथ विच स्टेट. आता हेल्थ मिनिस्टर जे आहे, युनियन हेल्थ मिनिस्टर, त्यांनी एम ओ यू साईन केलेलं गेलेलं आहे कुठल्या स्टेटसोबत, फॉर सेटिंग अप सेंटर फॉर ट्रान्सफ्युजन मेडिसिन, ट्रान्सफ्युजन मेडिसिन सेटअप करण्यासाठी. तर याचं उत्तर आहे वेस्ट बेंगॉल. त्यानंतर नेक्स्ट आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कधी आलं होतं, 2010 आलं होतं. हॅज डिक्लेअर्ड 100 meters फ्रॉम द एज ऑफ विच रिव्हर ॲज नॉन डेव्हलपमेंट झोन. नॉन डेव्हलपमेंट झोनसाठी कोणत्या रिव्हरला त्यांनी सांगितलेलं आहे, तर गंगा. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ डायरेक्टर जनरल ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजन्स. आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इंटेलिजन्सचे डायरेक्टर जनरल कोणाला अपॉइंट केले गेलेलं आहे, तर याचं उत्तर आहे जॉन जोसेफ. त्यानंतर नेक्स्ट आहे पक्कीरीस्वामी चंद्रशेखरन, हू रिसेंटली पास्ड अवे वॉज अ रिनाउंड. आता प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतं त्यासाठी सॉरी. तर आता हे कोण होते, तर हे होते फॉरेन्सिक एक्सपर्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट टू ले डाऊन द मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर कॉन्टेस्टिंग द इलेक्शन ऑफ टू कोऑपरेटिव्ह बॉडीज. आता कोऑपरेटिव्ह बॉडीजसाठी मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते कुठल्या स्टेटने लागू केलेलं आहे, त्याचं उत्तर आहे राजस्थान. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन मेड द गुडविल अँबेसेडर ऑफ द WHO फॉर ऑथिझम इन साऊथ ईस्ट एशियन रिजन. आता कोणाला गुडविल अँबेसेडर जे आहे ते बनवलेलं आहे, तर याचं उत्तर आहे सैमा वाजिद हुसेन. त्यानंतर नेक्स्ट आहे विच इंडियन क्रिकेटर बिकेम द फर्स्ट विमेन टू स्कोर 6000 runs इन ODI क्रिकेट. 6000 runs जे आहे ते ODI क्रिकेटमध्ये बनवणारी अशी कुठली भारतीय क्रिकेटर आहे, त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे मिथाली राज. त्यानंतर नेक्स्ट आहे UN ऑब्झर्व्ड ॲज इंटरनॅशनल डे ऑन July 18 एव्हरी इयर. आता UN जे आहे ते ऑब्झर्व करतो July 18 इंटरनॅशनल डे एव्हरी इयर टू सेलिब्रेट द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ. कोणाची बर्थ ॲनिव्हर्सरी, आता आता फोटो बघून तुम्हाला कळालं असेल की नेल्सन मेंडेला. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ चायनीज नोबेल पीस प्राईज विनर हू रिसेंटली पास्ड अवे. आता जे चायनीज नोबेल पीस प्राईज विनर आहे त्यांचं नाव काय आहे, तर लुई झायबो. त्यानंतर नेक्स्ट आहे नर बहादूर बंदारी हू रिसेंटली पास्ड अवे वॉज अ फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ. कुठले चीफ मिनिस्टर होते हे, तर सिक्कीमचे होते. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हेन इज इंटरनॅशनल जस्टिस डे ऑब्झर्व टू कमोरेट द फाउंडिंग ट्रीटी ऑफ इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. आता इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे आहे त्यामध्ये इंटरनॅशनल जस्टिस डे कधी ऑब्झर्व केला जातो, याचं उत्तर आहे July 17. ठीक आहे, इथे आहे हू हॅज बीन अपॉइंटेड अज अ ब्रँड ॲम्बेसेडर ऑफ श्रीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. श्रीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे आहे त्यांचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाला अपॉइंट केलं गेलेलं आहे, तर याचं उत्तर आहे बिलाल दर. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ ॲप लॉन्च बाय इंडियन रेल्वेज विच विल प्रोव्हाइड युजर्स विथ सिंगल विंडो इंटरफेस. आता जे ॲप आहे इंडियन रेल्वेचा त्याचं नाव काय आहे, काय करणार आहे तो, तर इट विल प्रोव्हाइड युजर विथ सिंगल विंडो इंटरफेस. तर याचं उत्तर आहे सारथी. त्यानंतर नेक्स्ट आहे विच रेल्वे स्टेशन हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू बी रन बाय विमेन. आता कुठला असा रेल्वे स्टेशन आहे जो फर्स्ट बनलेला आहे भारतात जो विमेन रन करणार आहे, तर माटुंगा. त्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑटोमोबाईल कंपनी हॅज डेव्हलप इंडियाज फर्स्ट बायो CNG बस. आता फर्स्ट बायो CNG बस जी आहे ती कुठल्या ऑटोमोबाईल कंपनीने बनवलेली आहे, तर टाटा मोटर्सनी. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ इंडिजिनियसली डेव्हलप्ड न्यू बॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग डिवाइस लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता इथे नाव काय आहे कशाचं, तर इंडिजिनियसली डेव्हलप न्यू बॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग डिवाइस. आता हे जे डिवाइस आहे त्याचं नाव काय आहे, कोणी डेव्हलप केलेलं आहे, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर याचं नाव आहे सोहूम. ठीक आहे, त्यानंतर आहे विच पाकिस्तानी क्रिकेटर रिसेंटली रिसिव्ड ऑनररी लाईफ मेंबरशिप बाय द मार्लेबोन क्रिकेट क्लब. आता MCC जे आहे त्यांच्याकडून विच पाकिस्तानी क्रिकेटर त्यांना मिळालेलं आहे, काय मिळालेलं आहे, ऑनररी लाईफ मेंबरशिप. तर याचं उत्तर आहे मिसबा उल हक.
त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सीज. आता सुपर क्लस्टर म्हणजे काय होतं यावर हिंदीमध्ये एक खूप सुंदर व्हिडिओ अवेलेबल आहे स्टडी आय क्यूवरच, ते तुम्ही बघू शकता. डिटेलमध्ये सगळं काही दिलेलं आहे. तर सुपर क्लस्टर ऑफ गॅलेक्सी विच वॉज रिसेंटली हॅज बीन डिस्कवर्ड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स ऑफ आय आय एस ई आर पुणे, तर त्याचं नाव काय आहे? तर हे खूप फेमस झालं होतं, याचं नाव आहे सरस्वती. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ सेक्रेटरी टू प्रेसिडेंट इलेक्ट रामनाथ कोविंद. सेक्रेटरी कोणाला अपॉइंट केलं गेलेलं आहे? तर संजय कोठारीला. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स्ड टू इम्प्लिमेंट शाला सिद्धी प्रोत्साहन योजना. शाळा सिद्धी प्रोत्साहन योजना यामध्ये कुठल्या स्टेटनी हे अनाऊन्स केलेलं आहे 25 गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये? तर मध्य प्रदेश. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲज पर एन सी ए ई आर वी स्टेट हॅज रिटेन द टॉप पोझिशन इन द लिस्ट ऑफ 21 स्टेट अँड युनियन टेरिटरीज विथ मोस्ट इन्व्हेस्टमेंट पोटेन्शियल. सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंटची पोटेन्शियल, ज्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतो असा कुठला स्टेट आहे? तर याचं नाव आहे गुजरात. आता तिथे गिफ्ट सिटी पण बनत आहे. त्यानंतर आहे विच इंडियन ॲथलीट हॅज वन गोल्ड इन जॅव्हलिन थ्रो. आज जॅव्हलिन थ्रोमध्ये कोणाला गोल्ड मिळालेला आहे ॲट द वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप हेल्ड इन लंडन, लंडनला जी झाली होती. तर याचं उत्तर आहे सुंदर सिंग गुर्जार. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ नागालँड न्यू चीफ मिनिस्टर. नागालँडचे न्यू चीफ मिनिस्टर कोणाला अपॉइंट केलेलं आहे? आता नेक्स्ट आहे रिझर्व्ह बँक इज गोईंग टू इश्यू बँक नोट ऑफ डिनॉमिनेशन ₹20 इन महात्मा गांधी सिरीज 2005 विथ इन्सेट लेटर. आता इथे जे आहे रिझर्व्ह बँक इश्यू करणार आहे बँक नोट विथ डिनॉमिनेशन ₹20 इन महात्मा गांधी सिरीज, कुठली? 2005 विथ इन्सेट लेटर. आता लेटर कोणता राहणार आहे? तर आहे एस. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हू हॅज बीन बिकेम द ओनली मेल सिनियर कथ्थक डान्सर टू बी कन्फर्ड विथ अ फेलोशिप बाय डिपार्टमेंट ऑफ कल्चर. आता डिपार्टमेंट ऑफ कल्चरद्वारा त्यांना फेलोशिप मिळालेली आहे. असे कोणते ओनली मेल सिनियर कथक डान्सर आहे? त्यांचं नाव आहे नंदकिशोर कपोते. त्यानंतर नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ विच इंडियन स्टेट हॅज रिसेंटली लॉन्च अन इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स रिड्रेसल मॅनेजमेंट सिस्टीम कॉल्ड जनहिता. आता जनहिता नावाने जे गव्हर्नमेंट आहे कुठल्या स्टेटनी लॉन्च केलेलं आहे इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स रिड्रेसल मॅनेजमेंट. जे काही ग्रीव्हन्सेस असेल ते सगळे सॉर्ट आउट केले जाईल. तर कुठल्या स्टेटनी केलेलं आहे? तर तेलंगणानी. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे इथे रिसेंटली 200th ॲनिव्हर्सरी ऑफ पायकर रेबिलियन वॉज सेलिब्रेटेड. आता जे पायकर रेबिलियन आहे त्यांची 200वी ॲनिव्हर्सरी जी आहे ती सेलिब्रेट केली गेलेली आहे. धिस रेबिलियन टूक प्लेस इन विच स्टेट. कुठल्या स्टेटमध्ये हे जे रेबिलियन आहे हे झालं होतं? तर हे झालं होतं ओडिसामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द न्यू नेम गिवन टू द चेन्नई ओपन टेनिस टुर्नामेंट. आता चेन्नई ओपन टेनिस टुर्नामेंट जे आहे ते होत असतात, त्यामध्ये नवीन नाव दिलेलं आहे इंडियाज ओनली इव्हेंट इन ATP वर्ल्ड टूर. आता त्या इव्हेंटचं नाव काय आहे? तर महाराष्ट्र ओपन. त्यानंतर व्हेअर वॉज द रिसर्च इन्स्टिट्यूशन ऑफ वर्ल्ड एन्शियंट ट्रेडिशनल कल्चर अँड हेरिटेज रिवॉच म्युझियम इनॉग्रेटेड. आता हे कुठल्या स्टेटमध्ये इनॉग्रेट झालेलं आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे चिस्टर बेनिंग्टन पास्ट अवे रिसेंटली ही हॅज पॉप्युलर फॉर व्हॉट. कशासाठी ते पॉप्युलर होते? तर ते सिंगर होते. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द इंडियाज रँक इन द कंट्रीज अफेक्टेड बाय टुरिझम इन 2016 ॲज पर नॅशनल कन्सोर्टियम फॉर द स्टडी ऑफ टेररिझम अँड रिस्पॉन्स ऑफ टेररिझम म्हणजे NCERT या डाटानुसार इंडियाचा रँक किती आहे? तर इंडियाचा रँक आहे 3rd. त्यानंतर नेक्स्ट आहे गॅरेल फूल्ड वर्ल्ड लार्जेस्ट एअरक्राफ्ट कॅरियर. आता हे जे आहे इथे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता वर्ल्ड लार्जेस्ट एअरक्राफ्ट कॅरियर आहे विच कमिशन इन टू द फ्लीट बाय द नेव्ही ऑफ विच कंट्री. कुठल्या कंट्रीनी हे केलेलं आहे कमिशन केलेलं आहे? तर USA. त्यानंतर 235 मीटर लाँग चिमारी ब्रिज कन्स्ट्रक्टेड बाय ब्रॉडर रोड्स ऑर्गनायझेशन वॉज रिसेंटली इनॉग्रेटेड इन विच स्टेट. कुठल्या स्टेटमध्ये इनॉग्रेट झालेलं आहे? तर हे झालेलं आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे. उडुपी आर राव रिनाउंड सायंटिस्ट पास अवे रिसेंटली. आता जे हे आहे ते आता पास्ट अवे झाले आहे रिसेंटली. हॅज सर्व्ड ॲज चेअरमन ऑफ विच इंडियन ऑर्गनायझेशन. कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये ते सर्व केलेले आहे? तर त्याचं नाव उत्तर आहे इस्रो. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्ल्ड फर्स्ट फ्लोटिंग विंड फार्म. आता हे बघा वर्ल्ड फर्स्ट फ्लोटिंग विंड फार्म हे कुठे कमेंट झालेलं आहे? कुठल्या कंट्रीमध्ये? तर याचं उत्तर आहे स्कॉटलँडमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे विच ऑनलाईन पोर्टल हॅज बीन लॉन्च बाय विमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट. आता विमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटनी एक ऑनलाईन पोर्टल काढलेलं आहे. आता हे जे आहे विमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटनी काढलेलं आहे म्हणजे कोणासाठी असेल?
ते विमेनसाठी असेल किंवा जे चाईल्ड आहे त्यांच्यासाठी असेल. मिनिस्ट्री टू अनेबल द विमेन एम्प्लॉईज ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट टू फाईल कंप्लेंट रिलेटेड टू सेक्शुअल हरासमेंट ॲट द वर्क प्लेस. आता याचं पोर्टलचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे SHEBOX. ठीक आहे. त्यानंतर आहे युनियन मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट रिसेंटली लॉन्च विच मोबाईल ॲप फॉर कम्युनिटी कॉन्ट्रॅक्टिंग अँड प्रोड्युसिंग कॉस्ट एस्टिमेटेड फॉर मेंटेनन्स ऑफ रुरल रोड. आता जे रुरल रोड्स आहे त्यासाठी कोणी? युनियन मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटनी रिसेंटली लॉन्च केलेलं आहे मोबाईल ॲप. ठीक आहे. तर याचं ॲपचं नाव काय आहे? तर आहे आरंभ. त्यानंतर नेक्स्ट आहे विच टीम वन ICC विमेन वर्ल्ड कप 2017. आता ICC विमेन वर्ल्ड कप 2017 कोणी जिंकला आहे? कुठल्या टीमनी? तर कोणी जिंकला आहे? इंग्लंडनी. आता भारतसुद्धा फायनलमध्ये पोचला होता. त्यानंतर नेक्स्ट आहे हु विल टेक ओवर ॲज अ न्यू स्पोक पर्सन ऑफ मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर. मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअरमध्ये कोण टेक ओवर करणार आहे? याचं उत्तर आहे रवीश कुमार. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट सिव्हिल सेक्रेटरीट हॅज बिकेम द इंडियाज फर्स्ट सेक्रेटरीट टू बी फुल्ली अंडर वायरलेस कव्हरेज. आता इथे वायरलेस कव्हरेज होणार आहे, अनेबलिंग एंड टू एंड वायरलेस कनेक्टिव्हिटी इथे मिळणार आहे. तर कुठल्या स्टेटच्या सिव्हिल सेक्रेटरीटने इंडियाज फर्स्ट सेक्रेटरीट हे बनलेलं आहे ज्यामध्ये वायरलेस कव्हरेज राहणार आहे? तर स्टेटचं नाव काय? अरुणाचल प्रदेश. त्यानंतर नेक्स्ट आहे विच स्टेट्स प्रिझन डिपार्टमेंट हॅज कम अ फर्स्ट ऑफ इट्स काइंड ऑफर टू रेंट आउट इट्स जेल. आता जेल आहे ते दुसऱ्या स्टेटच्या प्रिझनर जे आहे त्यांनासुद्धा रेंटमध्ये देणार आहे. तर हे कुठला स्टेट आहे? तर स्टेटचं नाव आहे तेलंगणा. त्यानंतर विच फेमस गांधीयन अँड फ्रीडम फायटर पास्ट अवे इन तिरुवनंतपुरम केरला वॉज रेफर्ड टू ॲज अ केरला गांधी. आता यांना केरला गांधीसुद्धा म्हणत होते. तर यांचं नाव आहे KE MAMEN. ठीक आहे. विच फिमेल क्रिकेटर रिसेंटली ब्रोक द वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ मोस्ट विकेट्स इन विमेन वन डे इंटरनॅशनल. वन डे इंटरनॅशनलमध्ये कुठल्या फिमेल क्रिकेटरनी एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे ऑफ मोस्ट विकेट? तर त्यांचं नाव आहे हरमनप्रीत कौर. त्यानंतर आहे कोनसाम ऑर्मिला देवी वन द गोल्ड मेडल ॲट एशियन यूथ अँड ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप इन काठमांडू. काठमांडू नेपाळमध्ये वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप झाली होती. कुठल्या स्टेटची आहे ती? तर मणिपूर. त्यानंतर आहे व्हेन डू वी ऑब्झर्व कारगिल विजय दिवस. आता कारगिल विजय दिवस कधी आपण सेलिब्रेट करतो हे तर सगळ्यांना माहिती असेल. हे आहे 26 जुलै. त्यानंतर आहे विच मेट्रो हॅज बिकेम इंडियाज फर्स्ट मेट्रो टू हॅव इट्स ओन FM रेडिओ स्टेशन. आता कुठला मेट्रो जे आहे ते भारताचा पहिला मेट्रो बनलेला आहे ज्यामध्ये स्वतःचं FM रेडिओ स्टेशन आहे? तर लखनौ मेट्रो. त्यानंतर दी हायकोर्ट ऑफ विच स्टेट, कुठल्या स्टेटच्या हायकोर्टनी हॅज मेड सिंगिंग ऑफ वंदे मातरम कंपल्सरी इन स्कूल्स गव्हर्नमेंट ऑफिसेस प्रायव्हेट एंटिटीज अँड इंडस्ट्रीज इन द स्टेट. आता जे वंदे मातरम आहे ते म्हणणं कंपल्सरी केलेलं आहे स्कूल्समध्ये गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये प्रायव्हेट एंटिटीजमध्ये, तर कोणत्या स्टेट हायकोर्टनी? तर याचं उत्तर आहे मद्रास हायकोर्ट. त्यानंतर कायझाला इज अ मोबाईल ॲप्लिकेशन. आता कायझाला जे आहे ते मोबाईल ॲप्लिकेशन आहे लॉन्च ॲज अ विच कंपनीज फर्स्ट इंजिनियसली चॅट मॅसेजिंग ॲप्लिकंट. आता कुठल्या कंपनीचं चॅट मॅसेजिंग ॲप्लिकेशन जे आहे ते बनवलेलं आहे? तर मायक्रोसॉफ्ट. त्यानंतर आहे विच इंडियन मेट्रो सर्व्हिसेस हॅज लॉन्च इंडियाज फर्स्ट मोबाईल टिकिटिंग सर्व्हिस ऑन गो. आता विच इंडियन मेट्रो सर्व्हिस, कुठल्या मेट्रो सर्व्हिसने लॉन्च केलेला आहे इंडियाज फर्स्ट मोबाईल टिकिटिंग सिस्टीम ऑन गो नावाची टिकिटिंग सर्व्हिस आणलेली आहे? तर मुंबई मेट्रोने. त्यानंतर नेक्स्ट आहे द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लॉन्च विच मोबाईल ॲप फॉर डिसिमिनेशन ऑफ अर्थक्वेक पॅरामीटर्स टू द यूजर कम्युनिटी इन टाइमली मॅनर फॉर देअर सेफ्टी अँड इज डेव्हलप बाय नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी. आता नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने एक डेव्हलप केलेलं आहे, आता मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे कशासाठी? तर अर्थक्वेक पॅरामीटर जे आहे ते सांगणार ते, जेणेकरून काय होणार आहे एक टाईमली मॅनर सेफ्टी जे आहे ते मिळणार आहे. तर याचं नाव काय आहे? तर इंडिया क्वेक. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲन धरम सिंग पास्ट अवे रिसेंटली. आता फॉर्मर चीफ मिनिस्टर कुठल्या स्टेटचे होते? तर इथे दिलेलं आहे कर्नाटकाचे. युनियन कॅबिनेट हॅज इन्क्रीज द ॲन्युअल इन्व्हेस्टमेंट लिमिट इन सोवरेन गोल्ड बॉन्ड. सोवरेन गोल्ड बॉन्ड म्हणजे काय होत असतं की आपण गोल्ड विकत घेण्यापेक्षा सोवरेन गोल्ड बॉन्ड जर घेऊन घेतले त्यावर आपल्याला इंटरेस्टसुद्धा मिळतो आणि त्यानंतर जेव्हा आपण विकायला जाऊ बॉन्ड त्यावेळेस जे काही गोल्डचे रेट असेल ते आपल्याला मिळणार. त्यामध्ये लिमिट होती 500 ग्रॅम पर पर्सन, पण आता किती इन्क्रीज झालेली आहे? तर 4 KG. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट ऑफ विच इंडियन स्टेट हॅज लॉन्च हेल्थ स्कीम कॉल्ड केअर कंपेनियन प्रोग्राम. आता केअर कंपेनियन प्रोग्राम जे आहे ते कुठल्या स्टेटनी केलेलं आहे? तर हे केलेलं आहे पंजाबनी. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स डॉक्टर हर्षवर्धन हॅज लॉन्च अँड इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन सिस्टीम रिलेटेड टू ओशन्स ऑन द ऑकेजन ऑफ फाउंडेशन डे ऑफ मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स. आता इथे काय होतं,
फाउंडेशन डे होतं कशाचं, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सचं. त्यामध्ये डॉक्टर हर्षवर्धन जे आहे त्यांनी लॉन्च केलेला इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन सिस्टीम, आता त्याला काय म्हणतो आपण, तर याचं नाव आहे सागरवाणी. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्ल्ड हेपेटायटिस डे 2017 वॉज ऑब्झर्व्ड ऑन 28 जुलै. व्हॉट वॉज अ थीम? आता थीम काय होती बघा, सगळ्या याचं थीम जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं, म्हणून तुम्हाला सगळ्या याची थीम जी आहे ते माहीत असायला पाहिजे. तर याची थीम होती इलिमिनेट हेपेटायटिस. त्यानंतर नेक्स्ट आहे DRDO हॅज डेव्हलप अनमॅन्ड रिमोटली ऑपरेट टँक फॉर इंडियन मिलिटरी. इंडियन मिलिटरीसाठी त्यांनी एक अनमॅन्ड रिमोटली ऑपरेटेड टँक जी आहे ती बनवलेली आहे, त्याचं नाव काय आहे तर आहे मंत्रा. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट इज द नेम ऑफ स्कीम रन बाय पंजाब गव्हर्नमेंट. आता पंजाब गव्हर्नमेंट जी आहे ती स्कीम रन करते, ते प्रोव्हाइड कमर्शियल 2 व्हीलर्स अँड 4 व्हीलर्स टू अनएम्प्लॉइड यूथ ॲट सबसिडाईज प्राईस. सबसिडाईज प्राईजवर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर जे आहे ते देतात ते अनएम्प्लॉइड यूथला. तर याचं नाव काय आहे तर अपनी गड्डी अपना रोजगार. त्यानंतर कॅनरा बँक हॅज लॉन्च इज फर्स्ट डिजिटल बँकिंग ब्रांच टायटल कँडी इन विच सिटी. कँडी नावाची त्यांनी डिजिटल बँकिंग ब्रांच उघडलेली आहे, तर कोणत्या सिटीमध्ये, तर बँगलुरूमध्ये. तर इथे आपलं हे जे फर्स्ट पार्ट आहे ते संपलेलं आहे. आपण 3 पार्टमध्ये हे जे 400 MCQs आहे, बेस्ट 400 MCQs हे आपण कवर करूयात. तर भेटू आपण पुढच्या पार्टमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही जे काही आपलं स्कोर आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि जे मी एक प्रश्न विचारलो ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.